आता प्रत्येक सोसायटीत चार चार मंथर आहेत ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील तुमच्या सासूबद्दल तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष पिरतील आपल्या सुनेचा सासूचा विचार करायचा की अशा खऱ्या अर्थानं बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या मंथरांचे विचार ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडं आली गावकीन भावकी या दहा रुपयाच्या कटिंगच्यामध्ये एकच ठरवते कोणत्या भावात भांडणं लावायची ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष पेरेल तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात आज आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण आज दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर तुम्हीच विचार करा कोणता अध्यात्म मी जिवंत ठेवलंय ते लंका सोन्याची होती पण भाऊभावाच्या विरोधात उभा टाकला शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षाचा वनवास होता पण लक्षात घ्या खऱ्या अर्थानं लक्ष्मण आणि भरतासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे या अभंगाद्वारे जगदगुरु तुकबर आहे तो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला आपलासा करण्याचा उपदेश करतात पण तुकबर आहे आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायदेशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही आम्ही एवढे स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायदेशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण आमचा काही फायदा तुकोबराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवू ऐका का मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हडाची काढा रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो कशासाठी सुखासाठी सुखासाठी गावी जाऊन बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही करंजाडीत नोकरी केली आणि अठ्ठावन्नला रिटायर होऊन पाच पन्नास लाख घेऊन तुम्ही गावाला गेले आता प्रत्येक गावात एक टुळे आली तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही पण रिटायरमेंट नंतर कोणी पाच पन्नास लाख घेऊन गावी जाऊ द्या त्याला मोकळं केल्याशिवाय ती टोळी सोडीत नाही हे <laughs> जा रावसाहेब बसा हा राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही राऊसाहेब फुगला राऊसाहेब मारली कुदळ साडेबाराशे स्क्वेअर फूट गेले पंचवीस दोनच वर्ष गेले तुमच्यासारखा माणूस ता तालुक्यात नाही राऊसाहेब थोडीशी गरज आहे द्या राऊसाहेब आणखी दोन महिने गेले मोकळा राऊसाहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख पाहुण्या रावले आणि तुम्ही झाले मोकळे महाराज हे माझं वाक्य नाही अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगतात जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर आहेत ही कलियुगातील वास्तव रीत आहे आता सुखासाठी बंगला बांधला आता फक्त उत्तर मनोमन शोधत चला सुख मिळालं महाराज सुखासाठी बायको केली तिथं मिळतच नाही म्हणा आता ते तर लय उघड झालंय तुमचं जरा बरं आहे पण गावी येऊन पहा पण केली मध्यस्थी चांगला होता आता मला सांगा सुखासाठी बायको केली आता बायको कुठपर्यंत आपली आहे अडीच लाख हॉलला भाडं दिलं साडेतीन लाखाचा डी जे आणला फुलाच्या गाडी सगळ्या मित्रांना एकत्र करून रात्रभर फुलाची गाडी सजून जी बायको घरी आणली खरं बोला ती तुम्हाला मला काय म्हणते तीच तुम्हाला मला काय म्हणते तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येड म्हणते बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमाचा झटका आता सुखासाठी बायको केली खरं सांगा मला सुख मिळालं सुखासाठी पप्या जन्माला आला तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही ना सुखासाठी गुड्डी जन्माला आली दोन पतपड्यांचं कर्ज काढून तिला वाढवलं पण तीही आपली राहिली नाही आता सुखासाठी बांध कोरली ती बांध कोरणारी वन बीए करून भांडण घालणारी एक नवीन पिढी आली आता खरंय का खोट आहे पण सुख मिळालं महाराज बरं आज हा विषय जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात आज आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण आज दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर तुम्हीच विचार करा कोणता अध्यात्म मी जिवंत ठेवलंय सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिकाशी आहे तुम्ही आम्हाला पाच पाच लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तर तेवढ्या गोड रामायणातून आम्ही शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा का तरी आज तुम्ही रामायण बारकाईना अभ्यासून पाहा रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीस संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल अरे लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची तर एक तोळा घ्यायचं म्हणजे वर्षभर भांडावं लागतंय ते लंका सोन्याची होती पण भाऊभावाच्या विरोधात उभा टाकला शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षाचा वनवास होता पण लक्षात घ्या खऱ्या अर्थानं लक्ष्मण आणि भरतासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव वा, आहे सगळ्यात मोठं हा चला पण रामायणामधून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यात येऊयात बांध करून बंगला बांधला आता कारण तुम्ही सगळे गावाकडून आलेत बांध करून बंगला बंगला बांधला एकतरी माणूस आपडेल बांध करून आणि प्रॉपर्टीचे वाद निर्माण करून गाड्या घेतल्या तरी माणूस सापडेल प्रॉपर्टीच्या बांध बांधावरून आणि इथल्या वन बी एच के फ्लॅटवरून वाद घालून आपला व्यवसाय घडवला आपल्या लेकरांचं जीवन घडवलं एकतरी माणूस आपलेल तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घरं बांधली ज्यांनी आपले व्यवसाय आपल्या मुलांचं जीवन घडवलं त्यांनी फुटबॉल बांध आणि वन बी एच केच्या भांडणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने इथल्या वन बी एच के फ्लॅट आणि गुंठाभर जमिनीसाठी आयुष्यभर कोर्टाची पायरी झिजून वाद घातले मात्र शेवटच्या क्षणी त्यांनीही आपल्या दहा दहा वर्षाच्या लेकरांनासुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली सगळ्यात मोठं दुर्दैव सगळ्यात मोठं हा जोडून तुम्हाला आज एक प्रश्न विचारून जातो आम्ही कितीही बांध कोरले आणि कितीही खऱ्या अर्थानं फ्लॅटवर आमच्या आयुष्यभर आम्ही भावाशी वाद घातले तर मला तुम्हीच उत्तर द्या तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सात कधी बदलणार आहेत का आमच्या हजारो पिढ्या आल्या या बांधांवर बसल्या कारण याच बांधांवरती शेवटी मातीत मिसळून गेल्यात तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय एक दिवस जर आम्हाला त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करून पहा कारण हा जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो महाराज आता अचानक आलेल्या कोरोनानं दाखवून दिलं खऱ्या अर्थानं तुम पाहायला गेलं तुमच्या मोबाईलमध्ये दोन हजार मित्रांचे नंबर सेव्ह होते तुमच्या इंस्टाग्रामला दीड लाख फॉलोवर होते तर शेअर चॅटला पाच लाख मित्र होते पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना माहीत नाही कोणता टावर पडला पण अचानक मोबाईलमधल्या एक हजार नऊशे नव्याण्णव मित्रांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले आणि शेवटी ज्या भाऊ बरोबर आयुष्यभराचा तुमचा वाद होता तुम्हाला ॲडमिट केल्यानंतर तुमचे चौदा दिवस लेकरं सांभाळणार आहे आणि खऱ्या तुमच्या हॉस्पिटलचं बिल कमी पडल्यानंतर भले खऱ्या अर्थानं शिव्या देऊन का होईना पण हॉस्पिटलचं बिल भरणार तुमच्या रक्ताचा भाऊ होता हे जीवनात कधी विसरू नका जीवनात कधी विसरू नका हा जोडून तुम्हाला विनंती करतो इथं जेवढी तरुणाई बसलेली ना माझे कीर्तन तुम्हाला पटलं नाही मरेपर्यंत पुन्हा या ठिकाणी बोलू नका पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करून जातो इथं बसलेली ही जी वयस्कर पिढी ना किंवा तुमची पुढची जी गावाकडे वयस्कर पिढी ना ही फडी फक्त तुम्हाला बोलून दाखवत नाही पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता मात्र आपल्या हुंक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी अलगी तोंडात घालतायत आणि अंगावर चादर घेऊन ते आज हमसून हमसून रडतायत का तुमच्या माझ्या मायबापाचं कत्र आठवून पहा अरे तुमचा माझा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला खऱ्या अर्थानं पाहता पाहता एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं सुखाचा एक वर्षाचा था प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवशी त्या बाईनं बाई, बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप व आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला अरे उतारवाय येईपर्यंत त्यानं स्वतःचा विचार कधी केलाच नाही त्याला गाव भिकारी म्हटलं पण तो गावाला निक्षून सांगत राहिला माझी लेकरं म्हणजे माझे कोयनूर हिरे आहेत अरे त्यानं तुम्हाला एकाही गोष्टीसाठी कधी मान खाली घालू जाऊ दिली नाही आता त्याचं उतारवाय आलं तोपर्यंत तुमच्यासाठी तो जगत राहिला पण आता हातात मात्र काठी आली गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली नजर आणधूक झाली आणि आता मात्र मात्र कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या दो एक त्या दोघांनाही आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि खऱ्या अर्थाने इथं खाडीत वन बी एच के फ्लॅटसाठी मात्र रक्ताच्या दोन भावांमध्ये वितुष्ट आलं जसे आम्ही सात बाराची फाळणी केली जशी आम्ही जमिनीच्या बांधाची फाळणी केली तशी आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा फाळणी केली आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून तीन वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून दोन वर्ष लवकर लवकर प्राण सोडणार असेल तर तुम्ही कितीही खऱ्या अर्थान तीर्थयात्रा केली तुम्हाला स्वर्गात काय नरकात तरी जागा मिळेल का याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करून जा नक्की विचार करून जा जोडून तुम्हाला विनंती आहे कारण लक्षात घ्या महाराज या वादांमध्ये आज आमची कुटुंब व्यवस्था पूर्णतः विघटित होत चालली आहे सगळ्यात मोठे शोकांतिक आहे सगळ्यात मोठी आणि माझ्या बहिणीने तुम्हालाही हात जोडून एक विनंती करून जातो आज तुम्ही खऱ्या अर्थानं भाऊबीज रक्षाबंधनला भावाकडे गेला होतात ना कारण अजून समृद्धी काय तिकडे आलेला नाही त्यामुळं भाऊ जिवंत आहेत त्या भावाला ओळताना तुम्ही सांगत होतात सण आहे आज वर्षाचा आहे भाऊ भिजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावास वळण्याचा तसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा तसा लाभलासी तू मला ओ वाळते भाऊराया औक्ष माझे लाभ हो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवली ज्ञानोबराने मुक्ताईकडे पाहून समजतं भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पाण शिकवतं पण जी बहीण भाऊबीज आणि रक्षाबंधनला आपल्या भावाकडं खऱ्या अर्थानं रुमाल आणि राखी घेऊन जात होती हळूहळू गुंठावर जमिनीचे रेट आता राखामध्ये गेले हळूहळू तेच येणे प्लॉटमध्ये करोडोमध्ये गेले म्हणून तीच बहीण जर आता पाचशेचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जाणार असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा मात्र तुम्हीही विचार करून जा कारण लक्षात घ्या महाराज महावैष्णमाऊली ज्ञानोबरा फार सो गोड सांगतात राजाहंसा पुढे चाचूचे आर गडे तोडी जे विक्षीर निराचे राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना आता प्रत्येक ठिकाणी दोन टोळ्या आल्यात पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं रामराज्यात एकच मंत्रा होती किती एक पण एका मंथरीनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं आता प्रत्येक सोसायटीत चार चार मंथर आहेत ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील तुमच्या सासूबद्दल तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष पेरतील पण ज्या घरामध्ये आपली पुढच्या वंशवेल वाढणार आहे आणि जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणार आहे आपल्या सुनेचा सासूचा विचार करायचा की अशा खऱ्या अर्थानं बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या मंत्रांचे विचार ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं माझ्या बहिणींना एवढा जरी विचार तुम्ही आजच्या दिवशी करू शकलात तर मला वाटतं आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडं आली गावकीन भावकी तो चा चा ही टोळी तर डबल डेंजर राहते ही पाच रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून तोही दहा लागला आता या दहा रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावात भांडणं लावायची ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष पेरेल पण आशांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की आशांना खऱ्या अर्थानं उंबऱ्याच्या बाहेर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा एवढा विचार जरी तुम्ही आजच्या दिवशी साध्य करू शकलात तर मला तुमचं माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल बाप यशस्वी असेल लक्षात घ्या मूळ मुद्द्यावर येतो आता सुखासाठी घर बांधलं घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं मु आता जवळजवळ चार हजार स्क्वेअर फुटच्या आसपास इथं रेट असेल म्हणजे जवळजवळ तुमची पेन्शन डिव्हिडंड आणि आखा पगार फक्त हप्ता भरण्यात चाललाय मग जो वन बीएचके आणि टू के तुम्ही घेतलाय तो कोणासाठी घेतलाय तुमच्यासाठी का मुलांसाठी तुम्ही काय टेन्शन मध्ये सरकारी कर्मचारी जास्त का इथं निकाल लागलाय काळजी करायचं कारण नाही त्याच्यामुळं बोलत चला मला सांगा खऱ्या मुलासाठी बांधला का तुमच्यासाठी बांधला मुलांसाठी मग आता जर तुमचं उभं आयुष्य तुम्ही फक्त पाप्याच्या वन बी एच के फ्लॅटसाठी घालवलं मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका पाप्या म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटच्या आंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल तुम्ही वन बी एच के काय टू बी एच के जरी घेतलात आणि चार काय आठ हजार स्क्वेअर फुटने जरी घेतला एकदा आंघोळीला बाहेर पाणी निघालं की त्या वन बी एच के आपला संबंध संपला आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे आता एखाद ताई म्हटली बा महाराज असं का बोलले उद्या प्रश्न नको आत्ताच उत्तर देतो बायको आपली कुठपर्यंत आहे सहा पत्र्या खाली जाईपर्यंत आणि एखाद ताई म्हणत असेल महाराज असं का म्हटले तर करंजाईमध्ये एक महिन्यासाठी सतीप्रथा परत चालू करून ठेवा दूध का दूध पाणी का पाणी आता सुखासाठी पप्या ज्या पप्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्याच्या डोक्या पिवळे तांदूळ पडत नाहीत आणि त्याची नवीन आलेली गुड्डी श्रावण पाटीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाटीच्या गोडपुऱ्या जोपर्यंत येत नाहीत आणि त्या गोडपुऱ्या जोपर्यंत सगळी सोसायटी खात नाही तोपर्यंत पापी आपला पण एकदा गोडपुऱ्या सगळ्या सोसायटीनं खाल्ल्या तिथून पुढं पापी आपला राहत तुम्ही म्हणताय मी म्हणत आता सु सुखासाठी गुड्डी आली गुड्डी आपली कुठपर्यंत आहे जोपर्यंत फुलाच्या गाडी सजून ती जात नाही तोपर्यंत गुड्डी आपली एकदा गाडी पुढे गेली की आपला अधिकार चालत बरं सुखासाठी बांध कोरले निम्मा आयुष्य तर कष्टात गेलं आणि राहिलेलं आयुष्य तिकडे वादात गेलं आता सुखासाठी बांध कोरले पण मला सांगा ते बांधई तुमचे किती दिवस येतो ज्या बांधासाठी तुम्ही महिन्यातून एक दिवस गावाला केसला आहेत ज्या बांधासाठी तुम्ही आयुष्य खऱ्या अर्थानं इथल्या ताना आणि तिथल्या तानांमध्ये गुजरताय तो बांधई तुमचा किती दिवस आहे एकदा आपली दष्क्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की चौदाव्या दिवशी तीन वेळा नवस करून झालेला आपला लाडका पाप्या सुद्धा ग्रामपंचायतमध्ये आपला मृत्यू दाखला घेऊन गेल्या गेल्याशिवाय राहत आणि तलाठी भाऊसाहेबांनी आपल्या मृत्यू दाखला पाहिला की आपल्या नावाला कौंस केल्याशिवाय राहत मग ज्या बांधासाठी आख्खा आयुष्य कोर्टात घालवलं तो बांधही आमचा किती दिवस आहे मोजून चौदा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नाशवंतच आहे पण इथून पुढे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो मृत्यू लोकातून प्रवास आहे त्या प्रवासातला प्रवासा मूळ विसावा जर कोणता असेल तर या नश्वर देहाला एकमेव विसावा म्हणजे तो भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि या नश्वर देहानं तो भगवान परमात्मा ईश्वर जर आपल्या जीवनात आपलासा केला तर तो बराही सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे तो देव करो ते घ्यावो आपला तो एका देव करो ने झावा आपला तो ये।